नमस्कार मित्रांनो, मी फिरस्ती मंदार आपलं या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आज आपण जाणार आहोत पुण्याच्या सोमवार पेठेत शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या आणि 250 वर्षापेक्षा जुन्या असलेल्या त्रिशुंड मयूर गणेश मंदिरात. ह्या मंदिराचे बांधकाम 1754 ते 1770 या कालावधीत इंदोरजवळील भीमगिरजी गोसावी यांनी केलेले आहे. मंदिराच्या बांधकामावर राजस्थानी, मराठी आणि दाक्षिणात्य शैलीचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल. मंदिर संपूर्णपणे काळ्या पाषाणात बांधलेले आहे. मंदिराच्या दर्शनी भागात राजस्थानी पद्धतीचे स्तंभ कोरलेले आहेत. स्तंभावर घटपल्लवांचे स्तंभशीर्ष कोरलेले तुम्हाला दिसून येतील. मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला दोन द्वारपाल आहेत आणि त्यांच्या बाजूला भिंतीवर एक शिंगी गेंड्याला साखळदंडाने पकडलेले ब्रिटिश सैनिक कोरलेले तुम्हाला दिसून येतील. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे असे का कोरलेलं आहे. हे शिल्प 1757 साली झालेल्या प्लासीच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल आणि आसाम प्रांतावर ताबा मिळवल्याचे प्रतीक आहे. मंदिरातील गणेशमूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून 3 सोंडा आणि 6 हात असलेल्या या गणेशाच्या डाव्या मांडीवर देवी बसलेली आहे. गणपती चौरंगावर बसलेला असून चौरंग मोरावर आहे. यावरून हा गणेश त्रिशुंड मयूर गणेश म्हणूनही ओळखला जातो. भरवस्थित असून सुद्धा हे मंदिर पुणेकरांसाठी आजही अपरिचित आहे. या मंदिराचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या प्रथम श्रेणी म्हणजेच ग्रेड 1 वारसास्थळांच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे.